कल्याणकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। यड्रावातील 600 परप्रांतीय मूळगावी रवाना। यड्राव परिसरात कामानिमित्त आलेल्या परप्रांतीय कामगारांना आज त्यांच्या मूळगावी सोडण्यात आलं। आपल्या मूळगावी सोडावं अशी 2 महिन्यापासून त्यांची मागणी होती। गुरुवारी 14 मे रोजी 247 उत्तर प्रदेश व आज शुक्रवारी 230 बिहार राज्यातील परप्रांतीय रवाना झाले। गावी जाण्यासाठी आपल्या बायका मुलांसह हे कामगार येथील कुमार विद्या मंदिर मध्ये सकाळपासूनच गर्दी केली होती। जगभर थैमान घातलेल्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे। यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नागरिक आहेत त्याच ठिकाणी त्यांना यामुळे थांबावं लागल्यानं त्यांची मोठी गैरसोय होत आहे। यासाठी केंद्र व राज्य सरकारने या परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी प्रयत्न केले आहेत। त्याचाच भाग म्हणून 4 दिवसात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान येथील नागरिकांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आलं, तर आज शुक्रवारी बिहार राज्यातील नागरिकांना पाठवण्याची व्यवस्था केली। यड्राव परिसरात सुमारे 230 बिहार मधील कामगार आपल्या गावी जाणार आहेत। दुपारपर्यंत त्यांना 5 देऊन एसटीने कोल्हापूर येथे सोडण्यात आलं व तेथून त्यांना रेल्वेने सायंकाळी श्रमिक एक्सप्रेस मधून गावी सोडण्यात येणार आहे। एसटी मधून सोशल डिस्टन्स पाळून श्रोत तहसीलदार ऑफिस कडून येथील कुमार विद्या मंदिर प्रांगणात या कामगारांची पास देऊन व्हेरिफिकेशन करून त्यांना एसटीतून कोल्हापूर येथे रवाना करण्यात आलं। यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी भेट देऊन प्रशासनातील अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या। नायब तहसीलदार संजय काटकर, तलाटी नितीन कांबळे, ग्रामविकास अधिकारी व्ही कावडे, जिल्हा परिषद सदस्य व शिरोळ तालुका भाजपचे अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर, सरपंच श्रीमती सुमन जुटाळ, उपसरपंच विजय पाटील उपस्थित होते। महानकरे न्यूज साठी यड्राहून विकास लवाटे।